हा आपला ट्रेडिंग जे काही आपला फ्री ग्रुप आहे ज्याच्यावरती मी बरेचसे ट्रेड लिटरली फ्रीमध्ये देतो आणि बरेचसे ट्रेड आपले प्रीमियम ग्रुपमध्ये असतात. यात ना लोकांचे ट्रेडिंग पॅटर्न बघूयात. मी काय स्क्रीनशॉट टाकले आहेत, रॅन्डमली टाकले आहेत, त्यांचे आले होते किंवा जे बरे वाटले म्हणून टीमला. यात बघा, एकाने ना बाईंग केलं आहे. काय बाईंग केलं आहे? तर ह्यांनी ना बेल घेतला आहे, हाल घेतला आहे. हाल कितीला घेतला आहे? हा 4500 म्हणजे 4500 हाल घेतलाय. दिस इज द बेस्ट प्राइस टू बाय. हाल का पडला मला नाही माहिती का पडला. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, गव्हर्नमेंटचा स्टॉक, तो पण एरोनॉटिक्समध्ये जवळपास मोनोपोली असलेला स्टॉक, हा स्टॉक हा बाय तुम्ही केलाच पाहिजे. ह्याला म्हणतात ऑपॉर्च्युनिस्टिक ट्रेडर. जो ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करतो ना तोच मार्केटमध्ये टिकतो. खाली बघा, ह्यांनी IRFC घेतलाय, 60 शेअर्स बाय केले आहेत, 167 केले आहेत आणि 170 प्राईस चालू होती. म्हणजे काय फायद्यात आहेत, प्रॉपर बाईंग बसलं. एनटीपीसीमध्ये आज आपण पुट घेतला होता, 370 पुट घेतलेला आणि लिटरली 336 बाय आहे. याला म्हणतात ट्रेडर. ऑपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅप करत नसाल काही अर्थ नाही तुमचा ट्रेडिंगमध्ये. वरती बघा, इंडियन एनर्जी एक्सचेंज, याच्यावरती मी कितीतरी वेळा सांगितलं आहे, जवळपास मोनोपोली आहे. एनर्जीचा एक्सचेंज होता त्याच्यामध्ये, गव्हर्नमेंटची PSU कंपनी, बेस्ट कंपनी, डिव्हिडंड पण देते. 135 भेटलाय, 150-160 याची रेंज आहे. ह्याचं मी टार्गेट 160 दिलं होतं, मार्केट फॉलोआउट झाला आणि या 135 मिळाला. ह्याला म्हणतात प्रॉपर टायमिंगला बाय करणं. हा, आता यांनी 10 शेअर्स बाय केले. जर चुकून याचे 20-25 शेअर बाय केले असते ना तर प्रॉपर क्वांटिटी बसली असती. वरती बघा, जिओ फायनान्स. जिओवरती मी भयानक पॉझिटिव्ह आहे, का ते मला विचारू नका. जिओ फायनान्स 15 क्वांटिटी घेतल्या त्याचे. वेदांता सगळ्यात भारी कंपनी मायनिंगवरची, मेटल्सवरची. टाटा पॉवर, आता टाटा यांनी काय वाकडं केलं होतं तरी हा शेअर आज पडला. काही कारण नसताना एखादी गोष्ट स्वस्त मिळते तर ती बिनधास्त घ्या. IRFC घेण्यासारखा शेअर होता, चांगल्या प्राईजला मिळाला. IRB तर लिटरली स्वस्त झाला होता, तो 60-62-66 या प्राईजला मिळत होता. याचा टार्गेट 75 आहे. खरं म्हटलं तर हा 66 मिळणं म्हणजे चंगळच. बेल, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, अरे वा, घेण्यासारखा शेअर होता हा. याच्यावरती बघा हा स्क्रीनशॉट, TCS च्या ओके, हे एक लॉट आहे, एका लॉटवरती प्रॉफिट झालेलं आहे. अडानी ग्रीन, याच्यावरती अडानी ग्रीन, ग्रीन एनर्जीमधलं नावाजलेलं नाव अडानी, अडानी नाव आहे म्हणून हा पडला होता. अडानी पोर्टमधलं पण बरंच चांगलं नाव, यांचं पोर्टफोलिओ खूप डायव्हर्स आणि भारी आहे. तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू शकता. हां, तुमचा विश्वास नसेल तर एखादा शेअर तर बाय करू शकता. जो हा केला होता साधारण, हा 1267 बाय बसलाय, म्हणजे याचा बाय खूपच छान बसलाय. बाय चांगला बसला की तुमच्याकडे खूप सारे ऑपॉर्च्युनिटी राहतात. त्याला कधी विकावं, ॲव्हरेज करावं, काय करावं, या भरपूर गोष्टी तुमच्या हातात असतात. बाय चुकवू नका. इक्विटीमध्ये तुमचा बाय चुकला की तुम्ही गोत्यात आलात म्हणून समजा. येस बँक खूप स्वस्त झाला होता, लिटरली 300 क्वांटिटी घेतली त्यांनी, खूपच छान, लाईक करण्यासारखी गोष्ट आहे. RVNL रेल्वेतला खूप भारी स्टॉक. भारतात वाढणार काय? लोकसंख्या. लोकसंख्येला कुठे जायचं असतं? मूव आउट करायचं असतं. सगळ्यात स्वस्त आणि रिलायबल संस्था कुठली? रेल्वे. रेल्वेत तुम्ही रेल्वे फक्त माणसं घेऊन जाते नाही, रेल्वेचा खरा बिझनेस होतो ज्याच्यात ती मालाची देवाणघेवाण करते. आपल्या हातात येणारे बिस्किट, मोबाईल, सगळ्या गोष्टी, यांचा माल, स्पेशली स्टॉक कुठून येतो? आपल्याकडे येणारे सिमेंट कुठून येतं? कुठून तरी लांबून येतं. याची कंपनी असते मध्य प्रदेशला किंवा झारखंडला, इथून हे सिमेंट आपल्याकडे येतं. म्हणजे जमशेदपूरवरून आपल्याला पुण्यामध्ये किंवा आता सांगली, कोल्हापूर इथे येणारं सिमेंट येतं कसं? ट्रेनने येतं. RVNL रेल्वे इतकं बारीक काहीच नाही. हे आपले ट्रेड होते. नेस्ले FMCG, बघा नेस्ले आणि त्याच्याखाली टाटा कन्झ्युमर आहे, दोन्ही FMCG हिट. 1000 रुपये सहज प्रॉफिट. तुम्हाला जर का ट्रेंड कळायला लागला आणि न्यूज कळायला लागले तर तुम्हाला मार्केटमधून पैसा बनवण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. लिटरली 5 महिने तुम्ही ज्या नोकरीवर आहात तिथून रिझाईन घेण्यासाठी सफिशियंट आहेत. घरात बसून, तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये बसून, तुमच्या गावात बसून, तुमच्या घरात बसून तुम्ही ट्रेड करताय, पैसे कमवताय. तुम्हाला रोजच्या रोज पैसे येतात. महिन्यात एक पगार नाही, महिन्यात 20 पगार होत आहेत, तर तुमच्या इतकं लकी दुसरं कोणीही नाही. जर तुमचा कुठला ड्रीम जॉब असेल ना तर तो असला पाहिजे ट्रेडर.